बालदोस्तांनो आज आपण पुढील भाग शिकूयात छान मजेशीर घटकाचं नाव आहे प्रश्न विचारूया हा प्रश्न नमुना प्रश्न दिलेला आहे आणि इथे जो काही अधोरेखित केलेला जे काही अधोरेखित केलेला शब्द आहे किंवा अक्षर आहे त्याला अनुसरून पुढे तुम्ही तुमचा प्रश्न तयार करायचा आहे उदाहरण आपण पाहूया नमुना प्रश्न रमेश तू का आला आहेस अधोरेखित केलेला काय आहे का तर का हे हा शब्द ला अनुसरून तुमचा प्रश्न काय असू शकतो तर तुम्ही लिहायचं आहे का बर इथे काय आहे रमेश तू का आला आहे काला बर आपण लिहू गीता तू का रडतेस झाला का नाही प्रश्न तयार हो की नाही या कालाच अनुसरून मी पुढचा माझा प्रश्न तयार केला आता तुम्ही तुझा तुमचे प्रश्न इथे तयार करून लिहायचे जसे सविता तू केव्हा आली आहेस इथे केव्हा शब्द वापरून तुम्ही तुमचा प्रश्न तयार करा जसे नीता, की नीता तू केव्हा गावाला जाणार आहेस आहे की नाही संदीप तुला पैसे कशाला हवेत कशाला मग आपण लिहूया प्रवीण तुला पुस्तक कशाला हवे आहे आले की नाही कशाला असे तुम्ही आता हे प्रश्न वाचायचे नमुना आणि तुमचे प्रश्न इथे या अधोरेखांकित शब्दाला अनुसरून पुढे पुढच्या रकान्यामध्ये लिहायचेत आणि वाचायचेत समजून घ्यायचे